आपण रामाचं उदाहरण घेऊ, कारण राम संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. हे पहा, तो राजपुत्र म्हणून जन्माला आला आणि त्याचा राज्याभिषेकही झाला, पण काही विचित्र परिस्थितींमुळे त्याला वनवासाला जावं लागलं. आपल्या नवविवाहित पत्नीला घेऊन एक तरुण मुलगी, ती एक राजकन्या आहे, राजमहालात वाढलेली, पण आता या तरुणीला घेऊन त्याला जंगलात जाऊन राहावं लागलं. आजकालच्या सिनेमांमध्ये दाखवतात की सीता कशी वनात मुक्त विहार वगैरे करतीये. नाही, तुम्ही जाऊन जंगलात राहून बघा. तुम्ही कितीही सुंदर असला तरी एक महिना जंगलात जाऊन राहा, कोणाला तुम्ही ओळखू पण येणार नाही. तर या राजकन्येवर जंगलात जाऊन राहायची वेळ आली आणि सुदैवानं रामाचा भाऊ लक्ष्मण त्यांच्याबरोबर आला. जंगलात येणाऱ्या अडचणींचा अंदाज करून स्वतःचं कुटुंब मागं सोडून भावाची आणि वहिनीची सेवा करायला तो गेला. काही दिवसांपूर्वी मी आंध्र प्रदेशमध्ये होतो, 10-15 दिवस आधी. एका छोट्या खेड्यात होतो. एक 14 वर्षांची मुलगी उभी राहिली आणि म्हणाली, सद्गुरु, हे कसं शक्य आहे की सीतेचं अपहरण करून तिला श्रीलंकेला नेण्यात आलं आणि राम अयोध्या ते श्रीलंका चालत गेला, हे कसं शक्य आहे, खरं आहे का हे? मी तिला विचारलं, हे पहा, तू अजून लहान आहेस, एक दिवस तुला तुझा जोडीदार मिळेल. तेव्हा तुला असा जोडीदार आवडेल का की जो तू जर कुठे हरवलीस तर तुझ्यासाठी पूर्ण अंतर चालत येईल का? हे व्यवहारी नाही. असं म्हणून दुसरी मुलगी शोधेल. तुला कशा प्रकारचा जोडीदार हवाय? 14 वर्षांच्या मुलीला पण हे माहिती आहे की तिला तिच्यासाठी पूर्ण अंतर चालत येणारा जोडीदार पाहिजे. तर राम तिथं गेला, काही तमिळ लोकांना एकत्र करून सैन्य उभं केलं. हो, ही तमिळ लोकच होती. युद्ध केलं, श्रीलंकेला केला, पूर्ण शहर जाळून टाकलं आणि आपल्या बायकोला सोडवून आणलं कितीतरी कष्टांनी. या सगळ्यात त्याच्या जिव्हाळ्याची अनेक लोक त्याला गमवावी लागली, पण त्यानं आपल्या बायकोला परत आणलं. पण राजकीय दबाव इतका होता की त्याला तिची अग्निपरीक्षा घ्यावी लागली, जी काही त्यावेळेसची पद्धत होती त्यानुसार. मग तिला आपली राणी बनवून तो राज्य करू लागला. त्यानंतर पुन्हा एकदा काहीतरी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. यावेळेस सीता गरोदर होती. अशा वेळेस त्याला तिला परत जंगलात पाठवावं लागलं. त्या काळात कुठली सोनोग्राफी नाही, त्यामुळे त्याला काहीच माहीत नाही की मुलगा आहे की मुलगी आहे की काय आहे. ती जंगलात जाऊन राहिली आणि तिनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. एक दिवस नकळतपणे हे आपलीच मुलं आहेत हे माहीत नसल्यानं रामाला त्यांच्याशी युद्ध करावं लागलं. त्याच्या हातून ती मारलीसुद्धा गेली असती. आपली मुलं आहेत हे माहीत नसल्यानं, समजा चुकून अपघातानं तुमच्या हातून तुमच्या मुलांची हत्या झाली, याहून भयंकर कुठलं दुर्दैव असू शकेल? अगदी भयानक गोष्ट. त्याच्या हातून मुलांची हत्या होण्याची परिस्थिती आलीच होती, पण सुदैवानं ते वाचले. यानंतर सीतेचा जंगलातच मृत्यू झाला. रामाला पुन्हा कधीच भेटू शकले नाही. तुम्ही याला यशस्वी जीवन म्हणाल का? मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला हे एक यशस्वी जीवन वाटतं का? नाही. पण तरीही आपण त्याची पूजा करतो. तो फार यशस्वी झाला म्हणून नाही, त्याच्या आयुष्यातल्या प्रसंगापैकी एक जरी तुमच्या आयुष्यात घडला असता तर बहुतेक जण संपूर्ण आयुष्य निराश आणि कटू होऊन बसले असते. पण काही झालं तरी तो कधी कटू बनला नाही, कधी राग धरला नाही, कधी कोणाचा द्वेष केला नाही. जी गरजेची होती त्या सर्व कृती त्याने केल्या, युद्ध केली, पण कधीही चिडला नाही, द्वेषपूर्ण बनला नाही, कुठलीच कटुता येऊ दिली नाही आयुष्यात. जीवनानं एकामागं एक दुःखद घटना त्याच्या पुढे ठेवल्या.
पण तो या सगळ्यापासून कायम मुक्त राहिला आणि आपण त्या गुणाची पूजा करतो, कारण शेवटी तुमच्या आयुष्यातही हेच आहे. जग तुमच्या पुढे काय ठेवेल हे 100% तुमच्या हातात नसतं, फक्त काही प्रमाणात आपण ते नियंत्रित करू शकतो एवढंच. जग तुमच्या पुढे काय ठेवेल आपल्याला माहीत नाही. कदाचित रोग, आजार किंवा मृत्यू, बंदुकीच्या गोळ्या, अपमानास्पद प्रसंग, सर्व प्रकारच्या गोष्टी, पण तुम्ही त्याचं काय करता हे 100% तुमच्यावर आहे. आता तुम्ही जर एवढी एक गोष्ट पक्की केली की जगानं तुमच्या पुढं काहीही ठेवलं तरी तुम्ही त्यातून तुमचं कल्याणच साधाल, मग तुम्ही कुठे जाता, काय काय परिस्थिती येतात, स्वर्गात जाता की नरकात, यानं काही फरक पडत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की काहीही समोर आलं तरी त्यातून तुम्ही तुमचं कल्याणच साधाल. याच गुणाची आपण पूजा करतो, हाच गुण पूजनीय आहे, कारण हेच आपल्या सर्वांसाठी सत्य आहे. जग तुमच्याशी नीचपणे वागलं तर तुम्ही पण नीच होता. जगानं तुम्हाला कटुता दिली की तुम्ही पण कटू बनता. जग तुमच्याशी रागानं वागलं तर तुम्ही पण रागवता. बहुतेक माणसं अशाच प्रकारे जगतात. तो या सगळ्याच्या पलीकडे होता, म्हणून आपण त्याला देव मानतो. पण त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते बघता, आयुष्यातले प्रसंग बघितले तर ही एक मोठी दुःखद कहाणी आहे. वयाच्या 32व्या वर्षी एका क्रॉसला खिळ्यांनी टांगून भयंकर मृत्यूला सामोरं जावं लागलं. याला तुम्ही एक यशस्वी जीवन म्हणाल का? नाही, पण आपण त्याला नमस्कार करतो, कारण असं म्हणतात, आपल्याला माहीत नाही पण असं म्हणतात, लोक म्हणतात की त्याच्या अंगात खिळे ठोकत असताना सुद्धा तो म्हणाला ते काय करतायत त्यांना माहिती नाही, त्यांना क्षमा करा. यासाठी आपण त्याला नमस्कार करतो. खिळ्यांनी टांगलं म्हणून नाही, कारण खिळ्यांनी टांगलं जाणं हे काही यशस्वी जीवन नव्हे, नाही का? पण जरी तुम्ही त्याला खिळ्यांनी टांगलं तरी त्यानं आपला गुण सोडला नाही, यासाठी आपण नतमस्तक होतो. तर आपल्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे, हे लोक खरंच होऊन गेले असो किंवा नसो, ते आपल्यासाठी एक प्रेरणा आहेत. त्यांच्याबद्दल जे काही सांगितलं जातं ते सर्व खरं असो किंवा नसो ते तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. तुम्ही काही इतिहासकार नाही आहात, ठीक आहे? तुम्हाला फक्त एका प्रेरणास्थानाची गरज आहे अधिक चांगल्या प्रकारे जगण्याच्या दिशेनं वाटचाल करायला, एवढंच. नाहीतर असा काय फरक पडतो? कृष्ण अस्तित्वात नव्हते, येशू अस्तित्वात नव्हते, यानं तुम्हाला काय फरक पडतो? 2000 वर्षापूर्वी एखादा माणूस अस्तित्वात होता की नाही, किंवा ही फक्त कोणाची तरी कल्पना आहे, यानं काय फरक पडतो? त्यांच्यातले ते गुण महत्त्वाचे आहेत, नाही का? आपण त्या गुणांना महान गुण म्हणून ओळखतो. कुठल्या तरी प्रकारे शक्य तितकं हे गुण अंगीकारायचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.